जो इसके साथ भी ये हर लड़की के साथ हुआ उसको फांसी देना चाहिए। ये हर दिल्ली के सरकार को ये हमारा पैगाम पहुंचना चाहिए कि जो लड़की के साथ फांसी होना चाहिए जिसके साथ ये बलात्कार हुआ, ये हर लड़की के साथ हो सकता है, कल उस आज उसके साथ हुआ, कल हमारे साथ भी हो सकता है। हम चाहते हैं ये पैगाम उन तक पहुँचे और उन्हें कड़ी से कड़ी सजा मिले। हम ये पैगाम उन तक पहुँचा सकते हैं। हर औरत को एक हिम्मत होनी चाहिए कि ये बाहर निकले और उनके खिलाफ आवाज निकाले। की सजा होनी चाहिए उन्हें, दूसरी कोई सजा नहीं होनी चाहिए। फांसी से भी बदतर अगर सजा हो वो भी होनी चाहिए उन्हें। हमारा नाम आलिया तबस्सुम शेख कयूम है। हम यहाँ पर राबिया के इंसाफ के लिए आए हैं। हम कहते हैं कि राबिया के अधिकारों को फांसी दो और कानून बनता है। मित्रों, मी या ठिकाणी आमचं जे धरना आंदोलन या ठिकाणी आम्ही उपस्थित केलं त्याचं कारण म्हणजे मुंबईच्या ज्या साकी नाका या ठिकाणी झालेल्या हत्याकांडाच्या विरोधात आणि 26-8 जे राबिया शेख हिच्यावर झालेल्या बलात्काराच्या विरोधात आमचं हे धरणं आंदोलन आहे। आम्हाला हे विचारायचं आहे की फॉरेनमध्ये त्या ठिकाणी जर थोडासा बलात्कार झाला तर त्याच्या मुंडे आणि हात आणि पाय तोडल्या जातात। मग आमच्या देशामध्ये मोदी सरकार म्हणतं की आम्हाला बेटी पढाओ बेटी सुरक्षा याचं आम्हाला एक सुरक्षाचा कायदा सांगतात, पण या ठिकाणी भारत देशामध्ये खरंच का सुरक्षा आहे का? आम्हाला हा प्रश्नाचं उत्तर मोदी सरकारकडून पाहिजे। परत त्या ठिकाणी दिल्लीला झालेलं जे कांड आहे त्यासाठी जबाबदार आम्ही परत या सरकारला देण्याचा आम्ही हा विचार केलेला आहे, कारण की आप सरकारने सुद्धा याच्यावर कुठल्याच प्रकारचं आतापर्यंत कुठलंच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे। आम्हाला हे म्हणायचं आहे की सरकार करतंय काय करताय, कुठे लक्ष आहे त्यांचं, कशासाठी ते आम्हाला आमच्या भरोशावर शासनमध्ये निवडून येत आहे, काय सांगतात, खूप मोठमोठ्या गोष्टी सांगतात। आमच्या देशामध्ये जर महिलांची सुरक्षा नाही तर आम्ही आमच्या मुलींना शिकू कसं, पाठवू कसं, कुठे कुठे आम्ही स्वतः जाऊ शकतो? अरे त्याचं कारण म्हणून आमच्या वर्ध्यामध्ये सुद्धा असं प्रकरण घडू शकतंय। म्हणून मला शासनाला म्हणायचं की याच्यासाठी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या देशामध्ये आमचं वर्ध्यातच नाही तर पूर्ण देशामध्ये आम्ही आमचं आंदोलन कायम ठेवू। एवढे शब्द बोलून आमचं